हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महा टीईटी एक्झामसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी यावर आधारित 50 मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज बघणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संपूर्ण जो सिलॅबस आपल्याला महा टीईटी एक्झामिनेशनसाठी दिलेला आहे, कम्प्लीट सिलेबस या माध्यमातून रिव्हिजन होणार आहे. सोबतच महा टीईटी एक्झामिनेशनसाठी कम्प्लीट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह क्लासेस, व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, एमसीक्यूज. या कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 रुपये आहे आणि फक्त एकच पेपर टार्गेट करीत आहात तर फीज आहे 2000 रुपये. यासाठी आजच या ऑफिशियल नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करू शकता. सुरू करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न आहे, डॅश हे मानसशास्त्रातील पहिले पुस्तक लिहिले. बघा, आपण सायकोलॉजी अभ्यास करीत असतो आणि पर्टिक्युलर शिक्षक टीचर साठी आपण बघतो की बालक जे आहे, आपले विद्यार्थी जे असतात, त्यांचं मानसिकता आपल्याला माहीत असावी यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास, मानसशास्त्राचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. सो मानसशास्त्रातील पहिले पुस्तक कोणी लिहिलेले आहे यासाठी 4 ऑप्शन आहे. ए प्लेटो, बी आहे विलियम जेम्स, सी आहे बालाबाज आणि डी आहे पायजेट किंवा पियाजे यांना म्हटलं जातं. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे इथे आपलं विलियम जेम्स यांनी मानसशास्त्रावर आधारित पहिले पुस्तक लिहिलेले आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅश हे मानसशास्त्राचे जनक आहे. आता इथे फादर ऑफ सायकोलॉजी आपल्याला विचारलेलं आहे आणि आपण अभ्यास करीत आहोत बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. सो यामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बघा, मानसशास्त्राचा जनक यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए अरिस्टॉटल, बी प्लेटो, सी सॉक्रेटिस आणि डी यापैकी कोणीही नाही. सो अरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे जनक म्हणून आपण ओळखतो, त्यामुळे इथे आपलं अत्यंत योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन आहे, मतिमंदत्व म्हणजे काय? आता बघा, हा डायरेक्ट प्रश्न आणि अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला एक्झामिनेशनमध्ये सुद्धा दिसून येतात. मतिमंदत्व काय असतं यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. ऑप्शन ए विसर, राळूपणा, बी आहे अत्यंत हालचाल करणे म्हणजे मतिमंदत्व होतं, ऑप्शन सी बौद्धिक कमतरता म्हणजे मतिमंदत्व की ऑप्शन डी भावनिक विचार म्हणजे मतिमंदत्व. आता मतिमंदत्व म्हणजे काय? तर बौद्धिक कमतरता म्हणजे मतिमंदत्व आहे, त्यामुळे या प्रश्नांचं योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येणार. समोरचा प्रश्न आहे, प्राचीन व्यक्तींच्या शिक्षणात समाविष्ट असलेली तत्वे आजच्या काळात ओळखली जातात. आता इथे प्रिन्सिपल, अगोदरची आणि आताची प्रिन्सिपल असं विचारलेला प्रश्न आहे हा, ठीक आहे. सो शिक्षणात समाविष्ट म्हणजे प्राचीन शिक्षण, प्राचीन व्यक्तींच्या शिक्षणात समाविष्ट असलेली तत्व आज आपण त्याला काय म्हणतो? ऑप्शन ए व्यावसायिक, ऑप्शन बी नैतिक, सी धार्मिक आणि ऑप्शन डी वरील सर्व. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे डी. याला आपण व्यावसायिक, नैतिक आणि धार्मिक सगळंच म्हणतो, तत्वे म्हणून हे ओळखलं जातं आणि प्राचीन आणि आजच्या तत्व आपल्याला हे शिक्षणात समाविष्ट असलेली दिसून येतात. समोरचा प्रश्न आहे, शिक्षकाच्या शिक्षणात मानसशास्त्रावर भर म्हणजे आजच्या गरजेंच्या आधारावर उत्कृष्ट ठरते. आता शिक्षकांच्या शिक्षणात मानसशास्त्र का बरं महत्त्वाचं आहे, का कशा पद्धतीने शिक्षकांच्या शिक्षणात मानसशास्त्र उत्कृष्ट ठरलेलं आहे आणि यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए मुलांच्या बाबतीत असामान्य वर्तन टाळण्यासाठी, ऑप्शन बी मुलांच्या बाबतीत बुद्धिमत्तेच्या वागणुकीत प्रोत्साहन देण्यासाठी, ऑप्शन सी मानवी वर्तन समजण्यासाठी आणि ऑप्शन डी आहे स्वीकृत वर्तन तयार करण्यासाठी कार्य परिभाषित केली आहे. आता बघा, शिक्षकाच्या शिक्षणात सायकोलॉजी उत्कृष्ट ठरते का बरं? कारण मानवी वर्तन समजण्यासाठी सायकोलॉजी ॲज अ शिक्षक म्हणून आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे ऑप्शन सी योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, समाजाचं प्रतिनिधी म्हणून शाळेचे पहिले कर्तव्य आहे. ऑप्शन ए मुलांमध्ये व्यावसायिक क्षमतेची पुरेशी स्तर निर्माण करण्यासाठी, बी
शाळेचे कर्तव्य काय आहे, ठीक आहे? यासाठी पहिला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे मुलांमध्ये व्यावसायिक क्षमता निर्माण करणे, बी जीवनासाठी मुलांना तयार करणे, ऑप्शन सी मुलांना पाहिजे त्या पद्धतींचे वातावरण निर्माण करणे, की ऑप्शन डी सामाजिक स्थिरता राखण्यासाठी। ऑप्शन करेक्ट आहे जीवनासाठी मुलांना तयार करणे, हे शाळेचे पहिले कर्तव्य आहे। शाळा बघा, आजकाल आपण सिलेबसचा अभ्यासक्रमाचा जरी विचार केलेला तर अभ्यासक्रम हे वास्तविक जीवनात उपयोगी येऊ शकेल अशा प्रकारचं असावं, आणि रटाळ पद्धतीचा समावेश आपल्या एज्युकेशन जे सिलेबस आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला केलेला दिसून येत नाही। त्यामुळे इथे आपल्याला व्हेरी करेक्ट आन्सर काय दिसून येते, ऑप्शन क्रमांक बी। समोरचा प्रश्न आहे, एक मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक पात्रता आहे, जर आपल्याला सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे तर आपल्याकडे कोणकोणते गुण असावे। ऑप्शन ए सामान्य कौशल्य निरीक्षण कौशल्य, ऑप्शन ए आहे सामान्य कौशल्य निरीक्षण कौशल्य आणि विशिष्ट कौशल्य, ऑप्शन बी आहे सामान्य कौशल्य आक्रमकता आणि प्रतिभा, ऑप्शन सी आहे प्रतिभा सर्जनशीलता आणि अभिप्राय कौशल्य, आणि डी आहे बुद्धिमत्ता चिंता आणि अभिप्राय कौशल्य। आता बघा, आपल्याकडे आपल्याला जर सायकोलॉजिस्ट बनायचं आहे तर आपल्याकडे जनरल स्किल असावं, आपल्याकडे ऑब्झर्वेशन स्किल असावं, आणि त्या ऑब्झर्वेशन स्किलच्या माध्यमातून विशिष्ट कौशल्य म्हणजे स्पेसिफिक स्किल सुद्धा आपल्याकडे असायला हवं। त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए। नेक्स्ट आहे बौद्धिक पातळींचे आय क्यूचे निर्देशांक काय आहे। डायरेक्ट आय क्यूचं इथे आपल्याला इंडेक्स विचारलेला आहे, निर्देशांक विचारलेला आहे। यासाठी चार ऑप्शन आहे, मानसिक विकासाची पातळी ए लेवल ऑफ मेंटल डेव्हलपमेंट, ऑप्शन बी मानसिक विकासाचा दर रेट ऑफ मेंटल डेव्हलपमेंट, सी आहे मानसिक क्षमता प्राप्त करण्यासाठीची शेवटची पातळी, की ऑप्शन डी मानसिक परिपक्वतेची पदवी। यापूर्वी मी तुम्हाला आय क्यू कशा प्रकारचं काढायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे, प्रिव्हियस जर आपण व्हिडिओ नाही बघितलं तर नक्कीच बघायचं आहे। सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे बी मानसिक विकासाचा दर रेट ऑफ मेंटल डेव्हलपमेंट हे आय क्यूचे निर्देशांक आपल्याला दिसून येतात। समोरचा प्रश्न आहे मतिमंदत्व ही स्थिती याच्याशी संबंधित आहे, ए सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता, बी आहे असामान्य संवाद कौशल्य, सी आहे शारीरिकरित्या देखणे, की डी फिट येणे म्हणजे बसते। आता बघा मतिमंदत्व हे काय आहे, तर हे बिलो ॲव्हरेज इंटेलिजन्स आहे, सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता असते म्हणजे मतिमंदत्व असं आपण म्हणत असतो, ठीक आहे? त्यामुळे इथे आपल्याला आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं। समोरचा आपला प्रश्न आहे भूक मंदावणे हा कशाशी संबंधित विकार आहे, ठीक आहे? सो ए लोकांचा सामना करण्याची भीती, बी आहे वजन वाढण्याची भीती, सी आहे झोपण्याची भीती, आणि डी आहे जवळच्या व्यक्तीस। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे भूक मंदावणे हा कशाशी संबंधित विकार आहे, ए लोकांचा सामना करण्याची भीती म्हणजे भूक मंदावणे, बी आहे वजन वाढण्याची भीती, सी झोपण्याची भीती, की डी जवळच्या व्यक्तीस गमावण्याची भीती। तर बघा भूक मंदावणे एनोरेक्सिया नर्सोला हे जे आहे वजन वाढण्याच्या भीतीशी संबंधित आहे। समोरचा प्रश्न आपल्याला आहे मुलांच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान डॅश साठी मदत करते। आता बघा मुलांना इन्व्हायरमेंटचं नॉलेज का बरं असायला हवं, यासाठी चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे। ऑप्शन ए सामाजिकरण प्रक्रियेचा अंदाज घेणे, बी भविष्यातील शक्यतांचं विश्लेषण करणे, सी आहे पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे, की ऑप्शन क्रमांक डी वरील पैकी सर्व। सो पर्यावरणाचं ज्ञान मुलांना का बरं देणं आवश्यक आहे, कारण यातून सामाजिकरणाची प्रक्रिया होईल, भविष्यामध्ये जे काही पर्यावरण रिलेटेड क्वेश्चन आहे त्यांचं विश्लेषण करण्यात मुले सक्षम होणार, आणि पर्यावरण जर आपण निरोगी ठेवू तर आपलं आरोग्य सुद्धा यातून निरोगी राहील, त्यामुळे ऑल ऑफ अबव। समोरचा प्रश्न आहे बाल विकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यात ए निरीक्षकांच्या मानवी क्षमतेचा बदल याचा अभ्यास होतो,
ऑप्शन बी जीवन काळातील वर्तनांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न यातून होतो, की ऑप्शन सी मुलांच्या प्रौढांची तुलना करण्यात आपल्याला मदत होते बालविकासाचा अभ्यास केल्यामुळे, की ऑप्शन डी मुलांच्या आकलनात्मक सामाजिक आणि इतर क्षमतांचं हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे. आता बालविकासाचा अभ्यास का बरं? कारण मुलांचं यातून आकलन होतं, सामाजिक त्यांच्या क्षमता म्हणू द्या किंवा इतर जी मुलांमध्ये ॲबिलिटी आपल्याला दिसून येतं याचं जे माहिती आपल्याला मिळतं ते बालविकास म्हणजे बालकांचा विकास कशा प्रकारे होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण याचा अभ्यास करायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलांसाठी यश प्राप्त करण्याचे वय म्हणजे. ऑप्शन ए मुलांची एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्यांच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने. बी मुलांचे मानसिक वय. सी मुलांचे शैक्षणिक वय. की डी वरील पैकी कोणतेही नाही. सो आपल्याला वय जे दिसून येतं मुलांचं ते मुलांची एखादी विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्यांच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने आपण बघू शकतो. म्हणजे अचीवमेंट्स जे आपल्याला मेजर करायचं आहे ते एज अनुसार आपण करू शकतो. मूल्य शिक्षणाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे की मूल्य शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे. ऑप्शन ए विद्यार्थ्यास आरोग्य संपन्न करणे म्हणजेच मूल्य शिक्षण आहे. ऑप्शन बी विद्यार्थ्यास काम मिळवण्यास लावणे म्हणजे मूल्य शिक्षण. सी पुण्य फुलवणे. की डी व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास म्हणजे मूल्य शिक्षण हो. सो व्हॅल्यू एज्युकेशन यामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मूल्य शिक्षणाचं जे आपण अभ्यास करीत असतो या माध्यमातून मुलांचं म्हणा किंवा आपल्या सगळ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं ठरत असतं. नेक्स्ट आहे विषयांचं आकलन होण्यासाठी डॅशचा समावेश होतो. ऑप्शन ए भाषांतर. ऑप्शन बी एक्स्ट्रापोलेशन आधीपासून ज्ञात असलेली माहिती भविष्यात वापरण्यासाठी अंदाज करणे. ऑप्शन सी अर्थ लावणे की ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. सो विषयांचं आकलन यामध्ये ट्रान्सलेशन असतं, भाषांतर असतं म्हणजे जे आपण सांगितलेलं आहे ते त्यांच्या शब्दात मोजकं सांगणं. यामध्ये आधीपासून जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे तर त्या गोष्टी माहीत असल्यावरून आपण समोरच्या गोष्टीचं हे प्रेडिक्शन करू शकतो. सी आहे घटना यांना आपण काय करू शकतो गुंफण करू शकतो. सो अशा प्रकारे वरीलपैकी सर्व आपले इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे विसरणे हे डॅश म्हणून मानले जाऊ शकते. लुप्त होण्याची निष्क्रिय ही भावना आहे. चुकींच्या शिक्षणाचा परिणाम आहे. सी अपुऱ्या शिक्षणाचा परिणाम आहे. की नकारात्मक परिवर्तनाची ही बाब आहे. सो हे नकारात्मक परिवर्तनाची बाब आहे. सो नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते. ऑप्शन ए सुरुवातीचे बालपण. बी अवर अवस्था म्हणजे इन्फन्सी म्हणजे शैशवा अवस्था. सी पोगांडा अवस्था. की डी शालेय वय. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे इन्फन्सी मध्ये आपली शारीरिक वाढ जी आहे झपाट्याने होत असते. सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, जॉईन करू शकता. थँक्यू सो मच.